तर पाहुयात पुढची मोठी बातमी. महाराष्ट्रात नोव्हेंबर पर्यंत अनलॉक होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री टोपेंनी असे संकेत दिलेले आहेत. अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे संकेत दिलेले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा आणि धार्मिक स्थळं व्यायामशाळा चालू होण्याचे संकेत दिले असून नोव्हेंबरपर्यंत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने उघडतील असे सुतोवाच त्यांनी केलेला आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच कोरोना काळात तपासणी होणाऱ्या HR सिटी स्कॅनबाबत त्याची किंमत 1200 वरून 800 रुपयांपर्यंत खाली आणण्यात येणार आहे. यामुळे सामान्य नागरिक याचा फायदा घेऊ शकतील असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. शाळा कदाचित दिवाळीच्या दरम्यान नंतर आपल्याला कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे. परंतु आता प्लेन्स बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत, ट्रेन्स कदाचित 20 तारखेपासून सुरू होत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आता नॉर्मलसीकडे आणण्याच्या दृष्टिकोनातूनचा प्रयत्न करत आहोत.